हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. नाशिकच्या सातपूर घनकचरा व्यवस्थापक विभागाच्या वतीने प्लास्टिक बंदीच्या आदेशाच्या तंतोतंत पालन करत सातपूरमध्ये गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर बेधडक कारवाईला सुरुवात केली आहे. प्लास्टिक फुलांचे हार, प्लास्टिकच्या पिशव्या, फुलांचे हार यावर कारवाई मनपाकडून केली जात आहे. ही कारवाई करत असताना महापालिका कर्मचारी यांना व्यावसायिकांकडून विरोध करण्यात आला, तर व्यावसायिक व मनपा कर्मचारी यांच्यात वाद देखील झाल्याचं दिसून आलं. प्रशासनाचे आदेश असताना प्लास्टिक पिशव्या वापरू नये, प्लास्टिक पिशव्यांचे हार, फूल, तुरे बनवू नये, याची विक्री करू नये, पर्यावरणाला घातक असून ते वापरू नये असे आवाहन केले असताना देखील काही विक्रेते सदर प्लास्टिकच्या वस्तू विकत असल्याचं दिसून आलं. यामुळे उफाळलेला वाद सातपूर विभागीय कार्यालयाच्या विभागीय अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचला. मात्र विभागीय अधिकाऱ्यांनी कुठल्याच प्रकारचं घनकचरा व्यवस्थापन विभागाला सहकार्य न करता तुमचा वाद झाला आहे, तो काय झाला मला माहीत नाही असे सांगत हात वर केले असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. अशा पद्धतीचे विभागीय अधिकारी जर असतील तर कर्मचाऱ्यांचे काय होईल? तर सातपूर विभागात प्लास्टिक संदर्भात होणारी कारवाई ही केवळ तात्पुरत्या स्वरूपाची नको व्हायला असे देखील व्यावसायिकांचं म्हणणं आहे. व्यावसायिक प्लास्टिक विक्री करतात, ग्राहक घेतात, या दोघांवर देखील कारवाई केली पाहिजे असे देखील त्यांनी म्हटलंय. तर आज झालेल्या प्रकारावर व्यावसायिकांनी दिलगिरी देखील व्यक्त केली. याबाबत महापालिका अधिकारी माधुरी तांबे यांनी देखील आपले मत व्यक्त केले. सध्या आपण धडक मोहीम चालू केलेली आहे, तरी माझी सगळ्या व्यापाऱ्यांना विनंती आहे त्यांनी कॅरी बॅग वापरू नये, आणि जर वापरताना आढळून आले तर निश्चित कारवाई होईल. आता आम्ही कारवाई, धडक कारवाई चालू केली आहे. पुढच्या काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. पूर्णतः प्लॅस्टिक बंद करण्याचे आदेश आहेत, त्याप्रमाणे आमची कार्यवाही चालू आहे. आज या सातपूर विभागात महापालिकेच्या वतीने प्लॅस्टिक बंदीवर जी कारवाई करण्यात आलेली आहे, त्या कारवाईमध्ये माझे दुकानातला माल त्यांनी जप्त केलेला आहे. पण माल जप्त केला त्यांनी, माझ्याकडनं काही चुकीचं गैरसमजामुळं त्यांना काही चुकीचे शब्द वापरले गेलेले आहे. पण मी आता त्याच्यानंतर महापालिकेत येऊन त्यांच्याशी चर्चा केलं, मॅडमशी चर्चा केली. त्यांनी मला जो आदेश आहे तो आदेश त्यांनी मला दाखवलेला आहे. काल त्यांना जे आलेलं होतं पत्र, जे प्लॅस्टिकवर कारवाई करावं, त्याच्यात गणपतीचं डेकोरेशन असो किंवा प्लॅस्टिकची पिशवी असो, त्या प्लॅस्टिकची त्याच्यावर त्यांनी कारवाई केलेली आहे. जे काही आज घडलं ते काही गैरसमजातून घडलेलं आहे. नंतर यांचे कागद वाचल्यानंतर ते कळालं अशा प्रकारे गणपती डेकोरेशनवर पण कारवाई होणार आहे. त्याच्यासाठी जे काही घडलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, आणि त्यांनी जे प्लॅस्टिकवर कारवाई करते त्याचं मी स्वागत करतो. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.